कारेतगा येथे वातानुकूलित प्रथमेश ज्वेलर्सचे उद्घाटन. कारेतगा तालुका निप्पाणी येथील विनोद ढेंगे यांच्या अध्यावत व वातानुकूलित अशा प्रथमेश ज्वेलर्सचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. ग्रामीण भागातील ग्राहकांना शुद्ध सोन्या चांदीचे दागिने एकाच छताखाली मिळावेत व ग्राहकांच्या सेवेसाठी CCTV वातानुकूलित शोरूम जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी या नूतन प्रथमेश ज्वेलर्स उद्घाटन निप्पाणी ग्रामीण सराप संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी APMC सदस्य अरविंद खराडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी बोलताना सुरेश पाटील म्हणाले की ग्रामीण भागात सुसज्ज व वातानुकूलित प्रथमेश ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेसाठी चांगली संधी देऊन आपले नाव कमवणार आहे. ग्रामीण भागांमधील ग्राहकांच्या सेवेसाठी त्यांचा प्रयत्न हा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. प्रथमेश ज्वेलर्स याचं आज नुकतंच उद्घाटन झालं. या उद्घाटनामध्ये मी विनोद ढेंगे साहेब या दुकानचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ग्रामीण भागामधील निप्पाणी ग्रामीण भागामध्ये जितकी जवळजवळ 22 गावं आहेत यामध्ये सर्वात मोठी आणि AC शोरूम ही पहिल्यांदा करण्याचा मान श्री विनोद साहेबांना हा मिळालेला आहे. त्याबद्दल मी खरोखर त्यांचं कौतुक करतो की ग्रामीण भागामध्ये बरेच लोक म्हणतात की कस्टमर कसे येतील काय येतील, पण त्यांनी पूर्णपणे धाडस करून त्या धाडसाने त्यांनी हे शोरूम स्थापन केले. आणि ग्रामीण भागामध्ये AC शोरूम दुर्मिळ नाहीच आहे, तरीसुद्धा त्याने यावेळी मालक विनोद ढेंगे म्हणाले की ग्राहकांना कलात्मक सोन्या चांदीच्या दागिन्याबरोबरच त्यांना सुसज्ज व अद्ययावत शोरूम असावे या दृष्टिकोनातून मी या प्रथमेश ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी हे ज्वेलर्स सुरू केले असल्याचे सांगितले. सोने चांदीचे दागिने विश्वासाने देण्याची खात्री देऊन भरपूर व्हरायटीज मध्ये उपलब्ध आहेत, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.